समाजामध्ये स्त्रियांना डामन चौकटीच्या आत ठेवले जाते, तो समाज आत्मयुगीन कालखंडात जगत असतो। नामदेव महाराज पंजाबच्या दौऱ्यावर गेल्यावर संत नामदेव महाराजांनी वारकरी चळवळीचं नेतृत्व संत जनाबाईच्या खांद्यावरती सोपवलं। पुरुषाकड नाही, कारण जनाबाई एक कणखर बाण्याची होती आणि ज्या वेळेला जनाबाईच्या अंगावरती 40 लोक चालून आले का कशासाठी, पांडुरंगाचं पदक हरवलेलं आहे आणि ते जनाबाईनं नेलेलं आहे। जनाबाईनं 40 लोकांचा मुकाबला केला आणि त्यावेळेला जनाबाईनं सांगितलं डोईचं नेतृत्व न देता नामदेव महाराजांनी स्त्रीकडे नेतृत्व का दिलं। पुरुष जास्त भित्रा असतो का स्त्री जास्त भित्री असते, तसं विश्लेषण करायचं। कणखर प्रसंगी स्त्री ही सक्षमपणानं मुकाबला करण्याची ताकद स्त्रीमध्ये असते, पुरुषात नसते, आणि म्हणून आत्महत्या जास्तीच्या कुणाच्या होतात? हे कागदी वाघ आहे। कसे आहे ते? वाघाचा कलाप होतो तिशे वाघ आईसा, तुकाराम महाराजांनी सांगितलेले। हे कागदी वाघ आहे, पुरुष राग वाटून घ्यायची गरज नाही, मी सुद्धा पुरुष आहे म्हणून घ्यायचं कारण नाही। हा कागदी वाघ असतात, कणखर आणि झुंझुण्याची ताकद कुणात जास्तीची आहे? हा स्त्रियात आहे। कसे दुसऱ्याचा चांगुलपणा वर्णन करायलाही मोठं मन लागते, हा लागते की नाही? कंजुशी करायची नाही, चांगल्याला चांगलं म्हणायला हरकत नाही। नामदेव महाराजांना जनाबाईच्या खांद्यावरती ती चळवळ दिली, ती जनाबाईला योगा लक्षात घ्या, कीर्तनाचं जगातलं पहिलं विद्यापीठ जे संत नामदेव महाराजांनी उभं केलं होतं, त्या विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून संत जनाबाईची नियुक्ती केली होती। कुलगुरू शब्द समजतो का? हेड ऑफ द डिपार्टमेंट त्या विभागाचं कुलगुरू। तर ती जनाबाई एवढी मोठी होती की त्या ठिकाणी कीर्तनात उभा टाकल्यानंतर तिचा पॉवर कसा होता, आता कोण अभंग म्हणायचं, आता कोण चाल म्हणायचं, हे कोण सांगायचं? जनाबाईनं सांगायचं। म्हणजे कुलगुरू आपलं नांदेडचं कुलगुरू कोण आहे माहित आहे का? तो ती स्त्री करून दाखवण्याची किमिया केली। आणि नामदेव महाराज ज्यावेळा पंजाबापर्यंत गेले, त्यावेळा वारकरी विचाराची चळवळ नामदेवानी पंजाबापर्यंत नेली आणि गुरु ग्रंथ साहिबामध्ये नामदेवाचे 61 अभंग आजही विराजमान आहे। ज्या ज्या भागात नामदेव महाराज गेले त्या त्या भागातच कीर्तन आहे, बाकीकडे कीर्तन नाही। म्हणजे जगात कीर्तन कुठं कुठं आहे? नामदेवाचे पाय जिथं लागले तिथपर्यंत कीर्तन पोहोचविलं, ही चळवळ नामदेव महाराजांना पोहोचविण्याचं काम केलं। हे कशासाठी सांगतो आहे, आम्हाला कळालं पाहिजे याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे। कीर्तन आम्ही का करतो, या बऱ्याचदा आम्ही विचारतो कीर्तन आम्ही का करतो, लोक म्हणतात आम्हाला तरी कुठं माहित आहे का करता, त्या तुम्हाला माहित नाही तर नाही, कीर्तनकाराला तरी कुठं माहित आहे मी कीर्तन का करतो, त्यालाही माहित नाही। ज्या दिवशी लोक विचारतील महाराज तुमच्या कीर्तनाचा आम्हाला काय फायदा, लोकांना विचारायला शिकले पाहिजे, विचार जरूर विचारलं पाहिजे, कारण लोक नाही विचारले की कुठली सत्ताही अनिर्बंध होत असते, आणि म्हणून लोकशाहीमध्ये अंकुश असावा
लागतो, पुसता असावा लागतो, डोकं पुसत नाही, आणि त्याचे दुष्परिणाम असे होतात आम्हालाही माहित नाही आम्ही कशासाठी कीर्तन करतो, आणि तुम्हालाही माहित नाही आम्ही कीर्तन का ऐकतो, ते ऐकावं लागते म्हणून ऐकायचं आहे, कीर्तन करायचं म्हणून करायचं आहे असं नाही. कीर्तन आम्हाला का ऐकायचं आहे, आम्हाला माणूसपणा जागा करण्यासाठी कीर्तन ऐकायचं आहे. आम्हाला कीर्तन का करायचं आहे, कीर्तनाच्या माध्यमामधून सामाजिक जनजागृती व्हावी आणि माणसानं माणसाचा अरे माणसा असे गीत गावे, असे गीत गावे जेने तुझे हित व्हावे, असे त्या ठिकाणी लोकांचं कल्याण करण्यासाठी ज्या दिवशी कीर्तन होतील त्या दिवशी सामाजिक जनप्रबोधन होईल. लक्षात आलं पाहिजे, कीर्तनकाराची संख्या भरपूर वाढली, वाढली की नाही? 50 वर्षाच्या घरी सप्ताह लावलं तर कीर्तनकार मिळत होता का? पहिल्या दिवसापासून काल्याच्या दिवसापर्यंत एकच महाराज कीर्तनकारच नव्हते. आज परिस्थिती अशी आहे, एका दिवशी 7 कीर्तन लावतो म्हणलं तर तुटवडा नाही. शेतसुगी आले सांभाळावे, चारी कोण पीक उदंड.